नमस्कार मित्रांनो स्वागत आहे मराठी चंदे टी व्ही या यूट्यूब चॅनलवर मनोरंजनाची दुनिया ही सगळ्यांनाच आकर्षित करते प्रत्येकाला चित्रपटसृष्टीतल्या ताऱ्यांसारखं जगावं वाटतं पण या झगमगत्या विश्वात असे कितीतरी असंख्य कलाकार आहेत ज्यांच्याकडे पाहून आपण त्यांच्या झालेल्या अवस्थेला हे म्हणायला मजबूर होतो की खरंच हा सर्व फापट पसाराच आहे असे असंख्य कलाकार आहेत ज्यांना जेव्हा चित्रपटनगरीत प्रसिद्धी मिळाली तेव्हा त्यांचे चाहते त्यांना डोक्यावर घेतला पण तेच कालांतराने त्यांची प्रसिद्धी कमी झाली की त्यांना सिनेजगतात साधं कामसुद्धा मिळत नाही चित्रपटात काम मिळत नसल्याने काही कलाकारांना अतिशय गरिबीचा सामना करावा लागतो व मग ही कलाकार मंडळी चुकीचे मार्ग निवडतात अशीच एक प्रसिद्ध अभिनेत्री निशा नूर यांच्याबाबत आज आपण बोलणार आहोत इंडस्ट्रीत काम मिळत नसल्याने या अभिनेत्रीने सुद्धा चुकीचा मार्ग निवडला आणि व्यापाराचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला अशाच अभिनेत्रीपैकी एक निशानूर निशानूर निशाने असंख्य सिनेमामध्ये काम केलं पण अभिनेत्रीच्या हृदयतरावक निधनानंतर सर्वांना धक्काच बसला व ह्या जगमग त्या इंडस्ट्रीचं सत्य समोर आलं निशानूर प्रामुख्याने तामिळ आणि मल्याळम सिनेमामध्ये झळकायची तिने काही तेलगू आणि कन्नड सिनेमामध्ये देखील काम केले परंतु जेव्हा प्रसिद्धी कमी झाली तेव्हा या अभिनेत्रीला काम मिळेल असं झालं तेव्हा ही अभिनेत्री चुकीच्या मार्गावर गेली ही इंडस्ट्री बाहेरून झगमगणारी असली तरी या इंडस्ट्रीत अनेक रहस्य दडलेले आहेत एक काळ असा होता जेव्हा निशानूर ही लोकप्रियतेच्या शिखरावर होती तेव्हा तिच्या सौंदर्यावर चाहतेच नाही तर सेलिब्रिटीसुद्धा घायाळ होते अनेक दिग्दर्शक निर्माते आणि अभिनेते निशानूर हिच्यासोबत स्क्रीनवर काम करण्यासाठी उत्सुक असायचे पण एक काळ या अभिनेत्रीसाठी खूप कठीण आला जशी जशी निशाची क्रेज कमी होत गेली तशी तशी, तशी ती बेरोजगार झाली आणि अशावेळी निशाला काम देऊन निर्मात्याला धोका तर पत्करायचा नव्हताच सिनेमामध्ये दे काम येणं बंद झालं त्यामुळं निशा ही बळजबरीने वेश्या व्यवसायात अडकली आणि इथूनच तिच्या आयुष्याचा वाईट काळ सुरू झाला सर्वत्र अभिनेत्रीच्या चर्चा रंगू लागल्या अभिनेत्रीला फक्त बदनामीच नाही तर गंभीर आजाराचा सुद्धा सामना करावा लागला एड्स सारखा महाभयंकर आजार निशानूर हिला झाला दोन हजार सातमध्ये निशा एका दर्ग्याच्या बाहेर अत्यंत वाईट अवस्थेत पडलेली होती तिची ओळख पटवणंही कठीण झालं होतं अभिनेत्रीचं शरीर अशिक्त होऊन पडलं होतं धक्कादायक बाब म्हणजे अखेरच्या वेळी निशानूर या अभिनेत्रीच्या अंगावर किडे रेंगाळत होते तिची तपासणी करून तिला ॲडमिट करण्यात आलं ति तिला एड्स असल्याचं निदान झालं आणि नि याच आजारामुळे निशानूर या अभिनेत्रीचा तेवीस एप्रिल दोन हजार सातमध्ये या दिवशी निधन झालं निशानूर हिने कल्याण आघाती गल द ग्रेट सिनेमामध्ये काम केले टिक 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 एकोणीसशे एक्क्याऐंशी चौ चौ पुष्पनाडा मिमिक्स ॲक्शन फायव्ह हंड्रेड इनिमाई इदो इदो अशा अनेक सिनेमातून ती प्रसिद्ध झाली एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे शहाऐंशी या काळात निशा या इंडस्ट्रीत यशाच्या शिखरावर होती तेव्हा चित्रपट निर्माते व काही अभिनेतेसुद्धा तिच्या आसपास असायचे निशा हिने बालचंदर विशू आणि चंद्रशेखर यांच्यासारख्या निर्मात्यासोबत काम केले आहे पण पुढे तिचा अंत हा खूप वाईट झाला आणि जो सर्वसामान्य जनतेच्या समोर आला जेव्हा निशानूर हिचं जगण्यातलं सत्य बाहेर पडलं तेव्हा सर्वसामान्य जनतेला हा खूप मोठा धक्का होता तर मंडळी निशानूर यांचे चित्रपट तुम्हाला आवडले का तुम्ही पाहिलेत का कमेंट बॉक्समध्ये सांगा व निशानूर यांना तुम्ही ओळखता का हे सुद्धा सांगा निशानूर यांना मराठी चंद्री टी व्हीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत जय महाराष्ट्र